समजत पाहिजे. आणि तुम्ही आमचे आहात, मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे. गाथा तर चालूच आहे, ज्ञानेश्वरी चालूच आहे, पण आज गरीबाच्या गालावर हसू यावं असं काहीतरी जगणं गरजेचं आहे. कोरोना काळ बदलला, फार वाईट बदलला, काळ फार वाईट बदलला. इथून पुढचा काळ फक्त तीनच माणसांना योग्य आहे, कष्ट करणाऱ्याला, नीतीनं जगणाऱ्याला आणि धर्म पाळणाऱ्याला. कष्ट करणाऱ्याला काळ सुखाचा आहे. नोकऱ्या बिकऱ्या करू नका, सोडून देतो ना. नोकरी लागती कर, शिकतो कवर, शिकतो कवर. तू त्यापेक्षा 10 लाखाची टपरी टाक, सुखानं झोप. रिकाम्या बाटल्या इकणार आणि गाड्या घेतल्या, बाटल्या रिकाम्या करणार आणि जमीन इकल्या. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी घेतल्या त्यांनी हॉटेल टाकले, जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहे आणि हॉटेलवाला बाहेरचा आहे. केरळ वरून पोरगा आलंय, इतकंच आहे, इतकं इतकं आहे. केरळ वरून पेट्रोल पंपाच्या शेजारी फळीवर झोपतय, त्यानं हवा भरण्यावर गुंठा घेतलाय. हायवेला हवा भरण्याच्या पैशावर गुंठा घेतलाय त्याने. किती पैसे मिळतात अशी हवा भरण्याचे? आणि आपल्याला 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2500 पायात बूट, स्वक्षचा असा घाण वास, वन साइड भांग, बगल्यात गोचिड्या. इसी के बिना मैं जी नहीं सकता. ए दरिद्री, अरे पोरी साठी मरतो का शेंबड्या तू? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव मॅरेज केले ना, लफडे लफडे दरवाजे लावून भांडे कसे तर भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा का? अरे पालन करा, पालन करा, कुणाचं करा? धर्माची पाले, सागरालाच मिळणार आहे याच्यावर आपलं मत काय? पाणी नदीला आलं काय?
पाणी वाढेला वढेला आलं काय आणि पाणी भाताच्या वावरातून निघालेलं काय ते पाणी सागरालाच मिळणार आहे. सेवा कुणाचीही करा ती पांडुरंगालाच मिळणार. काही लोक म्हणतील गायीची सेवा का करायची, करू नको करू नको, पण करतात त्याला आडवं येऊ नको, तू तिकडं झक मार. काही लोकांना सवय करायचं नाही, माळ घाल टिकल का ऊर फाटे बोलायचं काही. एखाद्यानं गाडी घेतली हप्त्यावर घेतली असेल आणि तू गप ना, तुला काही तकलीफ काय. एखाद्यानं लय हुंडा घेतला पुरीत खोड असेल अरे मग तू गप ना. एखाद्यानं घेतलाच नाही हुंडा अरे लफडा अरे मग तू गप ना. आयुष्यात आजच्या गोशाळेच्या कार्यक्रमात सांगून देतो, चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करण्याला आडवं नेऊ नका, ही पूजा आहे. काही ना नुसतं बिघडून द्यायचं. माळीत म्हणे एक शाटच का, आम्ही नऊ शाट घालू, तुला काही होत ती का. कीर्तनकार कंबर का बांधतो, मी त्यांना मुंडकं बांधायचं का, तुला काय मत काय. मला एका हरकटाने विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भंते चालवली, मग आत्ताच्या एखाद्या कीर्तनकाराने भिंत का चालू नाही. मी सांगितलं तुला बाकीच्या बोवाची काय गरज आहे, तुला मी आत्ता बाद झालो, तुला मी आत्ता एसटी ना अख्या गावात फिरून दाखवतो, तू फक्त वाघाव बसून ये, भिंत कधी चालवते का बाबा. वाघाव बसून ये, भिंत नाही चालली मग बोल. मग आपलं बावळाटं सारखं आखलीचा पत्ता नाही, धर्मगुडीत राहायचं. आता ह्या बिचाऱ्याने गोशाळा सेवा सुरू केली ना, पाया पडून सांगतो गायीची सेवा अख्ख्या कृष्ण अवतारात कृष्णाने केली, आपण मदत करीत जा. ह्या विचाराचा माणूस हे लग्नातले सत्कराचे पैसे बंद करा, गायीला चाऱ्याला द्या. काय झालंय महाराज, महाराजांची भाषा आहे, अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द न्याय. बिंडोक लोक झाली बिंडोक, कोणी उठायचं मोबाईल घ्यायचं, कोणी उठायचं चड्डी नाही आतली, अंडरपॅन्टच नाही, मोबाईल आहे चैन उघडी ना, अतून नाही मोकळा काही रेंज मध्ये. महाराज बसलेली सगळी मंडळी नीट आहे का, दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची, दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची, निघते गेले हँडशीट दिवसाला नवं येते आणि स्कीम 10 मिनिटाला आहे. रुपयात 3 तास बोला, 9 रुपयात कावळा शिरपोत बोला. मोबाईलच्या कंपन्या जास्त झाल्या, मेसेज जास्त झाले मोबाईलमुळं, मोबाईल झाले पण मोबाईलमुळं दुष्परिणाम झाले हे कोणी सांगितलं नाही, आणि मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत का नाही हे मला सांगत आहेत, आणि मोबाईलमध्ये 8 दुष्परिणाम आहेत सांगूनच टाकतो एका मिनिटात. 1, मोबाईलमुळं संवाद संपला, बोलत नाहीत माणसं, भरमिष्ट झाली माणसं, भरमिष्ट एकटेच बसत लगविला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्या. पागल. 1, आणि पाया पडून सांगतो, लिंबाची लिंबोळी वरून किती जरी पिकली तरी आतमध्ये ती कडूच आहे, आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. माणूस किती मोठा असू द्या त्याच्यावर संकट आहेच, पाया पडतो संकट कधी आलं तर ते कुणापशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. बोलत जा. समजा आपल्याला कॉलेजला असताना प्रियशीनं धोका दिला, आता तिचा स्वभाव आहे, मग तू फाशी घेतो का लगे. पागल आहे, मित्राला सांगून टाकू असं असं झालं, टेन्शन घेत जाऊ नका. आणि लग्न न झालेले पोरं व्यवसाय करा, नाही तर बायको मिळणार नाही, आणि लग्न ह्याच वर्षी आहेत, पुढच्या वर्षी लग्न तिथी नाही. आता 13 तारखेला लग्न सुरू होणार आहेत, 2020 मध्ये लग्न तिथी फार कमी आहेत, शुक्राचा असतंय अधिक महिना आहे, 25-30च तिथी आहे. ह्या 2 महिन्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून दाखव बैरी मुखी, भले पहिले तिला 2 पोर आहे चालतील. आणि एवढा सीझन जर गेला ना
मग एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायचं आहे मला पाहणे, झोपणे नाही झोपाली. आता हसाल महाराज, पण यातलं कोणतं खोट आहे सांगा. एक उडाल तर बॉम्बाला सगळं बाबाई. हा असे ऐकणारे पाहिजे. एक संवाद संपला, बोलत जा. आणि बोलण्यामुळं काय होतं, दुःख थोडं झालं. आणि मग हे फाशी घेणे, आत्महत्या, अटॅक बिटॅक. अटॅक हा रोग नाही आहे, हा जळकट माणसाला अटॅक येतो. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन वापायली. बाकीची म्हणली पाहुण्याची होती, ती आयटा पण हे मिळालं ना. एक मोबाईल मुळे संवाद संपला. दोन मोबाईल मुळे माणसं एकलकुंडी झाली, एकटीच बसतात माणसं. येड्या बाबडीत, मोहरी सिमेंटच्या नळीत, भातात. मग भाताला ओंब्या का म्हणून येणे. एक मोबाईल मुळे संवाद संपला. दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. तीन मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. चार मोबाईल मुळे मेंदू हँग झाले. पाच मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. सहा मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. सात मोबाईल मुळे ही बाई गेली दृष्टी. आणि आठ मोबाईल मुळे झोप गेली. झोपत नाही मोबाईल वापरणारी माणसं. त्यांना जर झोपताना मोबाईल नसला ना, ते गोधडीच्या दोऱ्या उपसित्या. एकन निम्म्या रात्री गोधडी फाडली, टर टरा गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणलं, यानं काल खाट मोडली ना आज गोधडी फाडली, काय म्हणलं. त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडली. मोबाईलचा वापर कमी करा, थोडं पुढं चला. थोडं पुढं चला म्हणजे धर्म म्हणजे काय, ती काय काळजी करायची नाही तुम्ही. आता ह्या गोशाळेच्या कार्यक्रमात सगळ्यात मोठं कौतुक करावं की गायची सेवा आहे. दोन निस्वार्थी सेवा आहे. आणि तीन एका वारकऱ्याने केलेली सेवा आहे. आणि वारकरी संप्रदायातल्या माणसांनी माना नाही तर नका मानू, पण धर्म टिकावला. आजही देवळांमध्ये काकडा वारकऱ्यांनी टिकवला, दिंडीची परंपरा टिकवली, सप्त्याची परंपरा टिकवली, वारकऱ्याची परंपरा टिकवली. बाकीच्या तुम्ही सगळ्या परंपरा मोडून टाकल्या. आयुष्यातली वेळ वाया नका घालू रे. चला थोडं पुढं. गाई दरवाज्यात असावी. आणि शेतकरी वर्गाला महिला मंडळाला सांगून ठेवतो, आता हा आपला जो भाग आहे. ए 15 वर्षापूर्वी आपला बाप 12 तास भाताची आवणी करत होता. आपली आई 3 रंगाचं लुगडं नेसत होती. आणि आई आपली शेतातून येताना डोक्यावर लाकडाचा भारा घेऊन येत होती. आणि पुढे चालली तर 2 म्हशी घेऊन चालत होती. आपल्या घरात म्हैस होती, आपल्या घरात दूध होत. आणि 15 वर्षापूर्वी आई बाप गरीब असल्यामुळे विचाराची श्रीमंती होती. आज आपल्या घरात काही राहिलं नाही. कोण कवा जेव्हा ते आपली घरं म्हणजे थिएटर झाली. नवरा बायकोन पोरगा पोरगी चारच माणसं घरात, 4 इंचा गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीची चालली टिकटॉक, आणि या दोघांची चालली युट्यूब. बरं ते कॅमेऱ्या फिमेऱ्यावाली इतके विचित्र झाले ते लोक. आता हे 2 तास कीर्तन घेणार, पण अख्खं कीर्तन नाही टाकणार युट्यूबला. आपलं एखादं वाक्य चुकीचं गेलं का तेवढंच टाकणार. मी आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालावं. पेपरवाले
आणि मीडियावाले या दोघांच्या जो माणूस नादी लागला मी आलास तो बातमी एकच मिनिटाची पण 24 तास बुंगती इळ भरतेस ज्याच्या नादी लागले नाही दोघांच्या कोणी मी आलास तो 6 बातमी सुरू झालं का रात्री 7 तोच बलात्कार झाला बलात्कार झाला अहो बलात्कार जिच्यावर झाला ती मिली बी तुई पट्टी चाली तो कोवर हे विचित्र माणसं रे जनादी नाही लागले आणि 10 बातम्यांमधली एखादीच बातमी खरी राहायची बाकी नसतं पसाराच वाघाला येऊ दे घुसला गावात पळाले लोक धरला वाघ त्याला मागून कोलाच निघला त्याला सरा थोडं पुढं तुम्ही म्हणा पुढं सरकायचंच का वाघ धर्म म्हणजे काय शाळेतल्या पोरांसाठी हा शाळेतली पोरं शाळेत जातो का तू कितीला आहे 8वीला आहे सेमीला आहे तू हा चेहरा सेमी जा त्यामध्ये इंग्लिश मिडियमला आहे इंग्लिश मिडियम आहे हा लगेच लक्ष मला नाही सांगलो मी असं समोरचं माणूस पाहिला आणि त्याचा टोटल इतिहास सांगा मोज नको कुटाणी म्हणून आपल्याला हेच उरकानं तर ते काय नाही ब्रँड सुद्धा सांगणार हा कोणता पेतो तेव्हा ते इंग्लिश मिडियमला ते मधलं मा पांड शेडव हे बाई सिमीला आहे हे बाई मराठी मिडियमला आहे अंदाज येतो चेहर येऊन इथं 2-3 दिवशी येणार आहेत लगेच लक्षात दबाड बोलायचं नाही या टोळीमध्ये अशा 9-10 बाया आहेत इथं बसेल का त्या सख्या भावाशी बोलत नाहीत लबाड बोलायचं नाही मला नाव सांगायला लावू नका आहे का नाही चला तू कितीला आहे 8वीला आहे का सेमीला आहे तू सेमीला आहे सेमीला धर्म शिकायचा आपल्याला तू कितीला रे तू 6वीला आहे तू 7वी मराठी मिडियमला आहे तू हा तू कितीला रे बाब्या 7वी 4थी हा 7वीवाला मराठी मिडियमवाला तू किती 6वीला आहे ना 7वीला आहे का नरेवाला काटे किती 12 8वीवाला सेमीवाला ए सेमीवाला बापाच्या बायको टिम टिम म्हणतात बरोबर आहे बापाच्या बायकोस आई म्हणतात तू सेमीवाला हा माईक आहे सेमीवाले कोण आहे सेमीवाले तुम्ही तिघे सेमीवाले ना अरे तू सेमीला आहे तू सेमीला आहे इकडं बघा माझ्याकडं हा माईक आहे हे आहे का माईक हजर एक तुम्ही बोलायला काय माहिती आहे का आहे का येते ती एनर्जी आहे कोणती आहे 5वी ते 10वीवाले कोणी असले तर सांगा येते ती एनर्जी आहे पुरींमध्ये सुद्धा कोणी असले तर बा 9वी 10वीच्या पुरी करेक्ट याच्यात इलेक्ट्रिकल एनर्जी आहे आता याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी माझ्या तोंडातला शब्द जेव्हा माईकवर आदळेल तेव्हा शेवटच्या टोकापर्यंतच्या माणसाला आवाज जाईल त्यावेळेस त्या ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत होईल मग ऊर्जा निर्माण झाली का ट्रान्सफर झाली बस फिट बसलं कीर्तन आता करंट लागला एनर्जी ट्रान्सफर झाली मग मरताना माणसाचा जीव जातो का ट्रान्सफर होतो करेक्ट मरताने माणसाचा जीव ट्रान्सफर होतो पुरावा
अध्याय नंबर 8 तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते द्वा। फायनल पुन्हा डोकं नाही लावायचं। आता परण याच्यातली एनर्जी इलेक्ट्रिक आहे, बाहेर गेली ती ध्वनी आहे, मग ऊर्जा निर्माण केली का ट्रान्सफर झाली? निर्माण केली का ट्रान्सफर झाली? ट्रान्सफर झाली। मग एक नियम सांगतो ऐका, पहिली ते पाचवी ते बारावी पर्यंतच्या पोरांसाठी एनर्जी नाइदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म, इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन। हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे, ऊर्जा नाशही पावत नाही, ऊर्जा निर्माणही करता येत नाही। अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रसी इज द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल। लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही। तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं तयानाम धर्म। आणि जगात एकच धर्म आहे मानवता, आणि जगात एकच जात आहे तिसरा अध्याय देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील। तुम्ही धर्माचं पालन करा। धर्म म्हणजे काय? कुणाना व्यर्थ शिन व्हावे, कुणाना व्यर्थहीन व्हावे, समस्त बंधु मानावे जगाला प्रेम अर्पावे। खरा तो धर्म कोणता? पिते दूध डोळ